जिका विषाणूनं पुन्हा एकदा मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. कुर्ला परिसरात जिकाचा दुसरा रुग्ण आढळलाय. एका 15 वर्षाच्या मुलीला जिकाची लागण झाली आहे. तिला ताप आणि डोकेदुखीसारखी सौम्य लक्षणं आढळून आली आहे. या मुलीला जिकाची लागण झाल्यानंतर मुंबई महापालिकेनं ती राहत असलेल्या परिसरातल्या घरांचं सर्वेक्षण केलंय आणि यामध्ये कोणताही नवीन संशयित रुग्ण आढळलेला नाहीये. हा आजार एडिस डासांमुळे पसरतो, त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही याची मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24